सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नियोजन बैठकीवर भाजपाने बहिष्कार घातला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे हे गैरहजर होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा नियोजन बैठकीला भाजपाने बहिष्कार टाकलाय. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली. जिल्हा नियोजन बैठक सकाळी 11 वाजता सुरू झाली मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित नव्हते. तसेच पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे आमदार खासदार मात्र उपस्थित होते. भाजपाचे जिल्हा नियोजनाचे सदस्य सुद्धा या बैठकीला उपस्थित नाहीत त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन सभागृहाच्या बाहेर महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. दरम्यान चहा प्यायला नियोजन मंडळाच्या बैठकीत जायचं का असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेचे 62 कोटी जे परत गेलेले शासनाकडे ते 62 कोटी मी तुम्हाला देतो असे स्वतः राज्याचे वित्त मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तेव्हा आम्हाला शब्द दिला होता. ते बेचा ते 62 कोटी आपला आजपर्यंत जिल्ह्याकडे जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केलेले नाहीत. म्हणजे हा जो खोटाडेपणा आहे, हे जी बनवा बनवी आहे, हे सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी का आम्ही जिल्हा नियोजन सभेसाठी जाऊन बसायचं का?